पुण्यातील सिंचन नगर येथील कृषी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भीमथडी जत्रेला पुणेकरांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो. आपल्याबरोबर स्वतः आयोजक सुनंदाताई पवार आहे. मॅम, काय सांगाल? आपण बघितलं तर 2 दिवस झाले मोठ्या प्रमाणात पुणेकरांचा प्रतिसाद देखील या भीमथडी जत्रेला मिळतो. नमस्कार, मी सुनंदा पवार. भीमथडी जत्रा 16वी जत्रा परवापासून, खरं परवा संध्याकाळी तिचं उद्घाटन झालं. आज 2रा दिवस आहे आणि एकतर 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना, मागे वळून पाहत असताना या पुणेकरांचे खूप मोठे ऋण या भीमथडी जत्रेवर आहेत. कारण कुठलाही इव्हेंट करायचा असेल तर तो इव्हेंटचा प्रतिसाद देणं, त्याला येणं, ह्या लोकांनी, पुणेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही 16व्या वर्षामध्ये पदार्पण करू शकलो. आणि भीमथडी जत्रा करण्यामागचा उद्देशच हा होता की ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा मात्र भीमथडीला साधायचा होता. त्यामुळे महिला काहीतरी करतात ते पण त्याला व्यासपीठ मिळालं पाहिजे, ते हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे, ग्राहक जुडला गेला पाहिजे, महिलांनी त्यातनं त्या चुकांमधनं शिकलं पाहिजे, काय विकलं जातं काही विकलं जातं. आणि त्यासाठी ही 4.5 दिवसाची जत्रा प्रदर्शन, आणि मग जत्रा तर मग त्याला जत्रेचं स्वरूप दिलं पाहिजे. मग भीमथडी हा नाव आहे हे बारामतीच्या परिसराचं इतिहासातलं नाव आहे, भीमेच्या काठचा प्रदेश म्हणून भीमथडी जत्रा. मग जत्रा तर मग जत्रेचं स्वरूप आलं पाहिजे, मग त्यात आदिवासी आले पाहिजे, त्यात गजे आले पाहिजे, त्यात गोंधळ आला पाहिजे, मलखांब आला पाहिजे. मग हे सगळं जत्रेचं स्वरूप आणि सगळ्यात महत्वाची स्वच्छता, कमालीची स्वच्छता. इथं 15 वर्ष पूर्ण नवीन मॅटिंग टाकलं जातं, कारण छोटी छोटी मुलं असतात, सगळ्यांना घेऊन फॅमिली इथं जमिनीवर बसून जेवायला बसतात. आणि यावेळेला मिलेट इयर हे जानेवारीपासून वर्ल्ड वाईज डिक्लेअर झालेलं आहे, त्यामुळे मिलेटचं वेगळं दालन आम्ही इथं केलेलं आहे. कारण ग्लुटॉनच्या ॲलर्जीमुळे आता थोडं मिलेटकडे लोकांचा ओढा वाढायला लागलाय. मिलेट हा जरी इंग्लिश शब्द असला तरी भरड धान्य हे आपल्या आजी आजोबांपासून पंजोबांपासून खात आलेलं ते एक धान्य आहे, त्यामुळे आता लोक थोडं मिलेटकडे जास्त त्यांचं लोक जायला लागलेत. त्यामुळे आपण मिलेटचं दालन सेपरेट हे केलंय, त्याच्यामध्ये मिलेटपासून तयार केलेले खूप चांगल्या नूडल्स आहेत, पास्ता आहेत, आणि त्याला पण लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय. जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी मात्र त्या मिलेट जत्रेचा खूप चांगला फायदा घेतलेला आहे. आणि यावेळेला 23 जिल्ह्यातनं महिला आलेल्या आहेत बचत गटाच्या. काही इंडिपेंडंट उद्योजक महिला आहेत ज्यांनी 10-20 महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे. असा हा सगळा 350 स्टॉलची ही जत्रा 21ला सुरू झाली, 25च्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. यामध्ये जे गेट आहे ते आपल्याला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, त्यासाठी ते समर्पित केलेलं आहे. आणि अजून बाजूला जी पेंटिंग केलेली आहे त्या पुण्यातल्या काही शाळा आणि बारामतीच्या काही शाळा, त्यांना आम्ही एक कन्सेप्ट दिला होता की फ्रीडमवर तुम्ही व्यक्त व्हा. मग त्या फ्रीडमवर त्या छोट्या मुलांनी काढलेली ती चित्र आम्ही तिथे डिस्प्लेला लावली, खाली शाळांची नावं आहेत. असा एक लहान मुलांना बरोबर घेऊन, महिलांना बरोबर घेऊन, आमच्या सांस्कृतिक कलाकारांना, ओरिजिनल कलाकारांना, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन अशी ही जत्रा 25च्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. आपण बघितलं तर गेली 15 वर्ष दरवर्षी काही वेगळं या जत्रेला रूप किंवा वेगळेपण असतं, यंदाचं वेगळेपण काय असेल? यंदाचं वेगळेपण एक तर फ्रीडम म्हणून आम्ही जो कन्सेप्ट घेतला तो आहे, आणि प्रदूषण आणि पोल्युशन आणि मिलेट हा एक विषय आम्ही यंदा नवीन घेतलेला आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळी थीम घेऊन आम्ही येतो, तर यावेळीची थीम आमची मिलेट आहे. त्यामुळे तो एक चांगला कन्सेप्ट आहे की मिलेट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मिलेट म्हणजे काय, भरडधान्य म्हणजे काय, त्याची पोषण मूल्य काय आहेत, कॅन्सरसाठी त्याचा काय उपयोग होतो, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय उपयोग होतो, त्याची सर्व माहिती तिथे आपण लावलेली आहे. आणि आम्ही तिथली लोक बोलतात येणाऱ्या लोकांबरोबर. आणि बघितलं तर बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे या भीमथडीच्या माध्यमातून. जर सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा काय त्यात विकावं, काय आणावं, हा खूप मोठा प्रश्न होता. आता मला आठवली ना, म्हणजे तो म्हणजे खरं बाजारच असायचा आमचा, आणि छोट्या ग्राउंडवर असायची जत्रा, पण मजा असायची त्याच्यामध्ये. म्हणजे त्या पद्धतीने महिला यायच्या ना, अगदीच पॅकिंग त्यांचं बेताचं असायचं, प्रॉडक्ट पण अगदीच बेताचे असायचे. पण आज जर तुम्ही आतमध्ये फिरलात तर अतिशय सुंदर पॅकिंग महिलांनी केले, शासनाचे सगळे नियम पाळून, फूडचं त्यांचं सर्टिफिकेट असेल हे असेल, पण खूप छान बदलल्यात महिला. म्हणजे काळानुरूप ग्राहकांना काय हवंय, मार्केटला काय चालतं, याचा अभ्यास मात्र महिला खूप छान करतात आहे. याही वेळेला 70% महिला नवीन आहेत भीमथडीमध्ये, पण त्यांच्यासाठी काही सेशन आमचे झालेले आहे ट्रेनिंगचे, कसं यायचं, पॅकिंग कसं करायचं, कुठली प्लास्टिकची बॅग वापरायची, प्रॉडक्ट कसं असला पाहिजे, कसं उभारायचं, कसं बोलायचं, प्रेझेंटेबल कसं राहायचं, हे सगळे सेशन आम्ही महिलांसाठी घेतलेले आहेत. इव्हन फूड फेस्टिवलमध्ये तर
70% महिला माझ्या नवीन आहेत आणि सगळ्या वाडी वस्तीवरच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत की ज्या आज तिथं सगळ्यांना जेवायला घालतात आणि अतिशय गरीब कुटुंबातल्या महिला आहेत. मॅम, अशा जत्रेच्या माध्यमातूनच अशा बचत गटात जे महिला काम करतात त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होतो, मात्र नंतर अशा बचत गटांकडे बघितलं जात नाही अशी काही परिस्थिती देखील निर्माण. आम्ही भीमतडी फाउंडेशन हे आमचं आत्ताच या मान्यता आम्हाला शासनाची मिळाली आहे, केंद्र शासनाची, आणि या शासनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरातल्या महिलांना ट्रेनिंग देऊ शकतो, त्यांचे प्रॉडक्ट लॅबमध्ये चेक करून आम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पाठवू शकतो. ही एक नवी संधी आम्हाला या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध झाली माझ्या संस्थेला, त्यामुळे या भीमतडी फाउंडेशनच्या माध्यमातून खरंच बेस्ट काम करणाऱ्या महिलांचे प्रॉडक्ट आता आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला आपण घेऊन जातो, लॅबमध्ये चेक करून त्याचं सर्टिफिकेशन करून त्याचं पॅकिंग वगैरे सगळं आपण करतो, त्यामुळे एक चांगलं पाऊल, इतक्या वर्षाचं जे कष्ट होतं त्याचं आता एक छान फलित भीमतडी फाउंडेशन आहे आमचं. नक्कीच, आपण जर बघितलं तर 350 स्टॉल असलेला यंदाचा हा भीमतडी जत्रेला तब्बल 75 अधिक महिला बचत गट हे सहभागी झालेले आणि एकूणच पुणेकरांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील या भीमतडी जत्रेला मिळत आहे. पुण्याहून सज्जा सय्यद, ईटीव्ही भारत, पुणे.